कारण मोठ्या शहरांना आता अवकाळी पावसाचा तडाखा बघायला मिळतोय. यामध्ये नवी मुंबई, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर या सगळ्याला आता अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. तर जोरदार वादळी वारे सुटलेले आहेत, त्यामुळे सगळ्या परिसरामध्ये धुळीचं वातावरण पसरलंय. विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाला आता सुरुवात झालेली आहे. खर तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतानाचं चित्र आपण बघतोय आणि त्यामध्येच आता नवी मुंबई, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर यासारख्या मोठ्या शहरांना सुद्धा अवकाळी पावसाचा हा तडाखा बसलेला दिसतोय. तर हे वारे इतके जोरात आणि इतके सोसाट्याचे आहेत की आता धुळीचं वातावरण या सगळ्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. अगदी काही क्षणांपूर्वीची दृश्य जर आपण पाहिली तर हायवेवरच्या गाड्या सुद्धा एकाच ठिकाणी थांबून राहिलेल्या होत्या असं चित्र बघायला मिळालेलं होतं. आणि विजांच्या कडकडाटासह आता जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. तर बदलापूर आणि कल्याण, डोंबिवली या शहरामध्ये सुद्धा आता अवकाळी पावसाच्या सरी बरसताना दिसतात. भिवंडी असेल, नवी मुंबईचा जो परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये जोरदार वारे, सोसाट्याचे वारे वाहायला आता सुरुवात झालेली आहे. तर ही चारही दृश्य आपण बघतोय. अनेक ठिकाणी या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडं सुद्धा पडलेली आहेत, अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची परिस्थिती दिसते आहे. तर अगदी तासाभरापूर्वी कडाक्याचं ऊन होतं आणि त्याच्यानंतर हा अचानकपणे सोसाट्याचा वारा सुरू झालाय आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अर्थातच शहरांमधल्या शहरी नागरिकांची काहीशी तारांबळ उडताना बघायला मिळतीय. नवी मुंबई, भिवंडी, बदलापूर आणि कल्याण, डोंबिवली या परिसरामधली ही दृश्य बघतोय. काही ठिकाणी रेल्वेच्या परिसरामधली सुद्धा दृश्य आपल्या समोर येताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी हायवेवरची दृश्य आहे जिथे मोठ्या धुळीच्या या वादळासारख्या परिस्थितीमुळे वाहकांना त्रास होतोय. याविषयी अपडेट घेऊयात. पद्मेश पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. पद्मेश, आपण बघतोय नवी मुंबई आणि या परिसरामध्ये अगदी तुफान वादळ येतंय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. समोरचा माणूसही दिसत नाहीये, काय नेमकं चित्र आहे? नक्कीच जामिनी, आपण बघितलं असेल की थोड्या वेळापूर्वी की मोठ्या प्रमाणात इथे वादळ वाळ आलं होतं, त्याचबरोबर संपूर्ण जो आपण परिसर होता तो दिसेनासा झाला होता. त्याचबरोबर आता नवी मुंबई, तुर्भे, सानपाडा या ठिकाणात थोडा थोडासा पाऊस पडायला लागला आहे. आपण बघू शकतो की थोड्या वेळापूर्वी कल्याण असेल, डोंबिवली असेल, ठाणे येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात झाला होता. अवकाळी पाऊस आता आपण म्हणू शकतो की तो सुरू झालेला आहे. त्याचप्रकारे नवी मुंबई असेल, सानपाडा, तुर्भे आणि त्याचबरोबर जुईनगर या परिसरामध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता जे नवी मुंबईमध्ये जे नागरिक असेल त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आपण बघितलं की अनेक 2-3 आठवडे होते तापमान वाढलं होतं, 30-32 असं नवी मुंबईमधलं तापमान होतं. त्यामुळे नागरिक कुठे संतापलेले होते, त्याचबरोबर नागरिकांना कुठेतरी त्रास जाणवत होता. त्यानंतर आता आपल्याला बघू शकतो की एक नागरिकांसाठी चांगली गोष्ट असेल कारण पाऊस पडतोय जोरामध्ये. यामिनी पद्मेश, जरी उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला असला तरी दुसऱ्या बाजूला आपण जी दृश्य दाखवतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती प्रेक्षकांना, त्यामध्ये आपण दाखवतो की कशा पद्धतीने काही क्षणांपूर्वी जेव्हा हे धुळीचे लोळ हवेमध्ये पसरले तेव्हा वाहन चालकांना मोठा त्रास झालेला होता. सगळ्या गाड्या एकाच ठिकाणी थांबून राहिलेल्या होत्या, थिजलेल्या होत्या अशा बघायला मिळाल्या. हे जे फ्लेक्स लावलेले आहेत मोठमोठे, ते सगळे उडून गेले अशी परिस्थिती होती. हा नक्कीच जामिनी, आपण बघितलं असेल की सानपाडा, तुर्भे या ठिकाणी धुळेचे जे लोट ते मोठ्या प्रमाणात आले होते. आपण बघू शकतो की संपूर्ण जो बिल्डिंग आहे तिथे जे फ्लेक्स लावले होते ते उडून गेले होते. त्याचबरोबर ज्या आपण बघू ज्या गाड्या आहेत त्या थांबल्या होत्या, कारण आपण बघू शकतो ड्रायव्हर्सना जे समोर काय आहे ते दिसत नव्हतं, कारण संपूर्ण जे मैदान आहे त्यावरती जे माती होती ती उडायला लागली होती. त्याचबरोबर जे ड्रायव्हर्स आहे त्यांनी गाडी बाजूला लावून पुढे दिसत नसल्यामुळे अनेक ठिकाणी ते थांबलेही होते. अगदी पद्मेश, अनेक ठिकाणी झाडं सुद्धा या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या सुद्धा पडलेल्या आहेत, काही ठिकाणी तर झाडच पूर्णपणे आडवी झाल्याचं चित्र आहे. नक्कीच जामिनी, आपण बघितलं असेल की हा जो थोडा पाऊस आला होता, वादळ वाळ आला होतं, त्यामुळे काही झाडांच्या फांद्याही देखील पडल्या होत्या. त्याचबरोबर ते मैदानाची जी माती आहे ती वरती आल्यामुळे काही झाडं खाली पडलीही होती. त्याचबरोबर जो ट्रॅफिक होता तेही थांबलेलं होतं. त्याचबरोबर जे नागरिक आहे तेही बाहेर येऊन बघत होते की एवढा मोठा वारं आलं कसं. अगदी धन्यवाद पद्मेश या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.
तर ही काही वेळापूर्वीचे दृश्य आपण बघतोय, ज्यावेळेला वादळी वाऱ्यासारखी परिस्थिती होती, सोसाट्याचा वारा आलेला होता आणि त्यावेळेच हे धुळीचं एका पद्धतीने साम्राज्य या संपूर्ण रस्त्यावरती निर्माण झालेलं होतं.